श्री घृष्णेश्वर महाविद्यालय खुलताबाद येथील उच्च माध्यमिक विभागाचे हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक एन आर सय्यद हे शासन नियमानुसार गुरुवारी सेवानिवृत्त झाले. यानिमित्त त्यांच्या सेवा गौरव आणि निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डी व्ही बागले हे होते. यावेळी श्री घृष्णेश्वर विद्यालयाचे माजी प्राचार्य देवकर निकम, पर्यवेक्षक विधाते चौधरी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कुरेशी उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक विजयानंद गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर प्राध्यापक राजेंद्र सूर्यवंशी यांनी सत्कारमूर्ती सय्यद सर यांचा एकूण जीवनप्रवास उलगडून सांगितला. यावेळी बोलताना प्राध्यापक राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले की अतिशय खडतर परिस्थितीतून सय्यद सरांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विविध शाखेवर इमाने इतबारे काम करून 29 वर्षाची सेवा पूर्ण केली. यावेळी माजी प्राचार्य देवकर आणि निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर सत्काराला उत्तर देताना सय्यद यांनी संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि विविध शाखेवरील सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानले. शेवटी प्राचार्य दिलीप बागले यांनी अध्यक्ष समारोप केला. यावेळी त्यांना आपला मित्र सेवानिवृत्त होत असताना अश्रू अनावर झाले. यावेळी कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध शाखेतील शिक्षक, प्राध्यापक, नातेवाईक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भोसले यांनी केले, तर आभार प्राध्यापक रामेश्वर धारे यांनी मानले. सय्यद लाल, MCN न्यूज, बाजार सावंगी.